प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या 71व्या जयंती निमित्ताने आज जळगाव शहरातील नेहरू नेते 71 जणांनी रक्तदान केले। अमर रहे मुंडे साहेब अमर रहे च्या घोषणाही देण्यात आल्या। श्रीराम मंदिर संस्थांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। यावेळी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आले। या प्रसंगी नियोजन समिती प्रमुख शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक, आमदार सुरेश भोळे, महापौर उपमहापौर व आमदार गुरुमुख जगवानी, नगरसेवक ललित कोल्हे, महिला बाल कल्याण सभापती रंजना पाटील, भरत सपकाळे, दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, अशोक लाड वंजारी, संतोष चाटे, गोलुवा गोविंदा संगडे, रितेश मंगरी, योगेश लाद वंजारी, योगेश नाईक, मंगेश नाईक, भिकान सानक तेजस्वाग, सचिन इके आदींची यावेळी उपस्थिती होते। आज आमचे लोकनेते आदरणीय स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची 71 जयंती निमित्त आम्ही आज या ठिकाणी रक्तदान शिबिर व साहेबांच्या पुढचे माल्यार्पण निमित्त केलेलं आहे। दरवर्षी श्रीराम मंदिर संस्थान मेहरून यांच्यातर्फे जळगाव शहरात भव्य दिव्य अशी रॅलीचं आयोजन असतं, पण आमच्या आदरणीय नेत्या सौ पंकजताई मुंडे यांनी समाजाला आव्हान केलेलं आहे की या कोविडमुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या रॅल्या रद्द होऊन रक्तदान शिबिर घेण्याचं त्यांनी आव्हान समाजाला केलं होतं, त्याला आम्ही प्रतिसाद देत आज आम्ही ताईंच्या शब्दात आज लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या 71व्या जयंतीनिमित्त आम्ही आज 71 रक्तदाते आज इथे रक्तदान आयोजित केलेलं आहे। कैलासवासी गोपीनाथराव मुंडे हे समाजाचेच नाही तर या महाराष्ट्राचे एक लोकनेते होऊन गेले, त्यांची एक ओबीसी चळवळ म्हणून सांग त्यांनी या महाराष्ट्रात नाही तर देशात चळवळ पूर्ण उभी केली, अशा लोकनेत्याचा आज 71वा वाढदिवस आहे। त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही आज वंजारी समाज समस्त लाड वंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेच्या वतीनं मेरून गावाच्या वतीनं आमच्या सर्व समाज तरुण युवकांनी रक्तदानाचा एक संकल्प केला आहे आणि हा संकल्प पूर्ण होईल अशी आम्ही समाजातून अपेक्षा केली आणि अपेक्षा पूर्ण होतीलच, कारण समाज हा मुंडे परिवाराच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही मुंडे साहेबांना या ठिकाणी दैवत मानवतो। हा असा समाजाचा जे दैवत त्यांना आम्ही अभिवादन करतो आणि असंच त्यांच्या माध्यमातून जे समाजाला त्यांनी दिशा दिली दिशा देण्याचं काम जे केलंय त्याप्रमाणे आम्ही काम करतो। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत प्रियंका, इंडिया अप तक न्यूज, मराठी।